आमदार संजय मामा शिंदे यांचा बीए आहे चक्क झडपीचा शिक्षक, पगार शासनाचा आणि काम आमदाराचं। माढा तालुक्यातील नेमगाव टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इळेवस्ती येथे कार्यरत असलेला प्रवीण नवनाथ शिंदे हा शिक्षक शाळेवर शिकवण्याऐवजी करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक खुलासा जलशक्ती संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांनी केला असून या संदर्भात गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षकावर कारवाई करावी अथवा तशाच प्रकारे मला जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक पीए म्हणून देण्यात यावा, अन्यथा जिल्हा परिषद सोलापूर येथे संबळ वाजवून आंदोलन करणार असल्याचा इशारा अतुल खुपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे। या दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सदरचा प्रवीण शिंदे नामक शिक्षक दिनांक 10/8/1992 रोजी खडकेवस्ती येथे जिल्हा परिषद शाळेत रुजू झाले, त्यानंतर 1999 साली टेंभुर्णी, त्यानंतर 2000 साली नेमगाव, नंतर 2001 उपळवटे, 2001 खडकेवस्ती, 2010 ताटेवस्ती दहिवली, 2017 गंगामाई नगर कारखाना आणि 2018 येळेवस्ती नेमगाव येथे कार्यरत आहेत। परंतु हे महाशय फक्त पेपरवरच शाळेत आहेत। यांचेच गावचे रहिवाशी असणारे विकासप्रिय लोकप्रिय शेतकऱ्यांच्या नावावर अफाट कर्ज काढणारे करमाळ्याचे नेतृत्व आमदार संजयमामा शिंदे यांचे खासगी स्वीय सहाय्यक म्हणून 1992 काम करत आहेत। पगार शासनाची घेतात परंतु काम आमदारचे करतात। ज्या शाळेत प्रवीण शिंदे गुरुजी म्हणून सध्या कार्यरत आहेत त्या ठिकाणी 1 ते 4 असा वर्ग भरतो। ती शाळा आमदार महोदय संजयमामा शिंदे यांच्या गावातील येळेवस्ती या ठिकाणची आहे। तेथे सुख सुविधांपासून वंचित असणारा समाज राहतो। त्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शासनाने 2 शिक्षक नियुक्त केले आहेत, परंतु तेथे एकच शिक्षक काम पाहतो। त्या शाळेत 1 ते 4 असे वर्ग 4 असल्याने पालकाने वर्गणी करून त्या ठिकाणी अच्युत हरिलाल राजुरे या वडाचेवाडी तालुका माढा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लावला आहे। मात्र शासनाची पगार घेऊन आमदारची चाकरी करणाऱ्या शिक्षक पीए प्रवीण शिंदे यांना बोलण्यास कोणताच पालक धजावत नसून विद्यार्थ्यांचे मात्र मोठे हाल होत आहेत। विशेष म्हणजे 1992 म्हणजे शिक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून या शिक्षकाने शाळेचे तोंडही पाहिले नाही, विद्यार्थ्यांची ओळखही नाही। त्याने शासनाचा सर्व मोबदला घेतला आहे, वेतनवाढ घेतली आहे, सुट्ट्या घेतल्या आहेत, तरी त्या शिक्षकाला त्वरित शाळेवर लावा आणि या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या केंद्रप्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, किंवा संजयमामा शिंदे हे करमाळ्याचे आमदार असले तरी मी देखील करमाळा विधानसभा लढलो आहे, म्हणून मला पण एक शिक्षक असाच पीए म्हणून द्या, किंवा तोच शिक्षक 15-15 दोघांनाही द्या, अन्यथा दिनांक 16/10/2023 रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा अतुल खुपसे पाटील यांनी दिला आहे। आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असंही अतुल खुपसे पाटील यांनी दिलं आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।